सध्या सगळीकडेच दिवाळीची धूम पाहायला मिळते, मग यात आपले मराठी कलावंत कसे मागे राहतील। महाराष्ट्राची लाडकी चंद्रा अर्थात अमृता दिवाळीसाठी सज्ज झाली आहे। या निमित्ताने अमृताशी मजेदार गप्पा मारले आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। आपला इतिहास आपला अभिमान असंच आपण म्हणावं लागेल आणि आपली परंपरा म्हणजे दिवाळी आणि ते साजरं करण्यासाठी आज अमुताई माझ्यासोबत अमुताई स्टार्टेड म्हणजे त्यांना जेव्हापासून असं काहीच नाही केलं, मी पाणी लावते फक्त पंटीला, बाकी काही नाही करत। म्हणजे हे रंग वगैरे हे सगळं इट्स यू लाईक इट राईट? हो मला फार आवडतं। हो हो म्हणजे काय मला फार आवडतं आणि आमच्यासाठी भगवा आता खूप जास्त महत्त्वाचा आहे। सो मी माझी पंटी जी आहे ती भगव्या कलरमध्ये हे बघा सुरू केली आहे। पण एकूण आपण पहिल्या गप्पा म्हणजे हर हर महादेवच्या मावऱ्या म्हणजे तुमचा पहिला ऐतिहासिक सिनेमा असं तुम्ही सगळ्यांना सांगताय आणि तो अभिमान तुमचा आहे कारण तो दिवाळीतच प्रदर्शित। दिवाळी म्हणजे दिवाळी सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात काय येतं अमुताई? यार फराळ, फराळ आणि फक्त फराळ, चकली चकली, मम्मीचे मम्मीनी बनवलेली चकली आणि काय पण म्हणून ई म्हणजे तिकडे हो माझ्या मॅम, हां त्याच्यानंतर डिस्टर्ब नको करू मला, आणि त्याच्यानंतर मम्मीच्या हातचे रव्याचे लाडू, बेक्ड करंजी असं सगळं माझी आई करते यार, मला आता भूक लागली आहे। पण मला नेहमी असं लक्षात येतं की मी एक तुमचं फार जुनं एक एपिसोड सिनेस्टार्स की खोजमध्ये तुम्हाला एकदा सुट्टी मिळालेली टॉप 5 कंटेस्टंटला आणि तुम्ही घरी जाऊन दिवाळीत तुमचे घराचे लाईटिंग तुम्ही स्वतः लावले होते, तर हे तुमचं आहे का स्वतः घर सजवणं, स्वतः घर साफ करणं? हो म्हणजे मी ऍक्ट्रेस बिटर नाही, घरात गेल्यानंतर आपण आपण नाही नाही आत्ताही नाही आहे तसं। हे बघ ना म्हणजे माझ्या आईने आत्ता आजच माझ्याकडनं दिवाळीचे लाईट्स वगैरे मागून घेतले, ते तुमचं काय ते ऑनलाईन वगैरे मिळतं ना अमृता, ते तिकडून मागवून घे, कळलं मालोगाचं तिकडे तिकडे करायला लावू नकोस असं तिने मला सांगितलं। त्याच्यानंतर ती मला म्हणाली की तुला काय काय फराळात पाहिजे, किती किती पाहिजे ते मला सांगतो, आता मी तिला लिस्ट देऊन आली आहे की मला काय काय पाहिजे, कसं कसं पाहिजे वगैरे वगैरे, ठीक आहे। सो ॲक्ट्रेस बिक्ट्रेस नाही, मी तर आधी मी तुला सांगते, मी माझ्या घराचं पेंटिंगसुद्धा करायचे की मम्मी हो हो आम्ही तेव्हा पैसे नसायचे रे, ते कुठून तरी ते आपलं डिस्टेम्पर आणायचो आम्ही आणि ते ते मी मस्त त्याच्यात कलर टाकून वेगवेगळे रंग आम्ही द्यायचो दिवाळीत, कारण आता काय करायचं आता यु नो ते स्क्रेपिंग करायचं सँडपेपरनी वगैरे असं सगळं करायचे, त्याला 3-4 दिवस जायचे। सो हे सगळं केलं आहे मी आणि मला काहीच वाटत नाही त्याचं। फराळ डेडिकेट करायचं आहे मग ते, हां बेसनाचा लाडू कोणाला डेडिकेट करू मी? सुबोध भावे। त्याच्यानंतर चिवडा सगळंच काय त्याच्यात, अभिजित देशपांडे सगळं काहीतरी त्याला सगळं करायचं असतं। हो हो त्याच्यानंतर आपल्याला डेडिकेट करायचं आहे अनारसे, अनारसे मला आवडत नाही। चकली मी नाही, सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड। आणि त्याच्यानंतर राहिलं आपण बेसनाचा लाडू झाला आहे, चिवडा झालेला आहे आणि ब्रश पण खाली पडलेलं आहे तिकडे, ते पण आपण रंग काढू। नको 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 आता झालं आहे बघ, या बात इट्स ओव्हर।